नमस्कार, तुमच्याही घरामध्ये गवारीच्या शेंगांची भाजी खायला कंटाळा केला जातो का? म्हणूनच आज मी एकदम मस्त अशी कमीत कमी मसाले वापरून परंतु चविष्ट आणि चमचमीत होणारी गवारीची रस्सा भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे। रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे, तुम्हाला नक्कीच बघताक्षणी खावीशी वाटेल एवढी ही चविष्ट तयार होते। त्यामुळे वेळ न वाया घालविता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर जर तुम्हाला माझी या रेसिपीज आवडत असेल तर आपल्या या खाद्यप्रेमी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत रेसिपी आवडल्यास कमेंट्स देखील करा। लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। गवारीची रस्सा भाजी करण्याकरिता मी या ठिकाणी 250 ग्रॅम गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत, कारण आजची ही भाजी मला साधारणतः 3 ते 4 व्यक्तींना पुरेल इतकी बनवायची आहे। भाजी बनवायला घेण्याअगोदर आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्याला या गवारीच्या शेंगा छान अशा निवडून घ्यायच्या आहेत, कारण जर आपण या चिरून घेतल्या ना तर यांच्या ज्या शिरा आहेत ना त्या दातांखाली आल्या की चरचर लागतात। त्याकरिता या पद्धतीने गवारीच्या शेंगांचं देठ आणि शेंड्याचा भाग थोडासा कट करून टाकायचा, मध्यभागी ही शेंग तोडायची आणि जी साल निघेल ना ती देखील काढून टाकायची। बघा या पद्धतीने असं केल्यामुळे आपल्या शेंगा या खाताने देखील व्यवस्थित लागतात, अगदी व्यवस्थित मऊ देखील पटकन शिजतात। बाजारातून या शेंगा घेताना देखील महत्त्वाची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे ही शेंग जास्त चोपडी नसावी, त्यावर थोडेसे काटेरी भाग असावेत, म्हणजे ही जास्त चविष्ट लागते, ही गावरण आहे असं समजायचं आहे। सोबतच या शेंगा थोड्याशा निब्बर किंवा मग लांब देखील नसाव्यात। शेंगा संपूर्ण निवडून झालेल्या आहेत, आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि या व्यवस्थेच्या स्वच्छ चोळून चोळून धुवून घेऊयात, कारण बऱ्याचदा याला माती देखील लागलेली असते। आता यातील एक्स्ट्राचं पाणी काढून टाकूयात। आता इकडे मी गॅसवर एक कढाई ठेवली आहे, यामध्ये टाकूयात 1 चमचा तेल। तेल गरम झालं की यामध्ये टाकूयात 2 मध्यम आकाराचे उभ्या साईजचे कट करून घेतलेले कांदे। आता हा कांदा आपल्याला छान असा हलकासा चॉकलेटी रंगावर परतवून घ्यायचा आहे। यावेळेला गॅसची फ्लेम तुम्ही कमी किंवा मध्यमही ठेवू शकता। जर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर त्यावर देखील तुम्ही हा कांदा भाजू शकता। असं केल्यास कढाई जास्तीची खराब होत नाही आणि कांदा देखील लवकर परतला जातो। तर हलकासा याला छान असा चॉकलेटी रंग आलेला आहे, आपला कांदा व्यवस्थितसा परतवून झाला आहे। आता हा लगेचच एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात, म्हणजे हा व्यवस्थितसा थंड होईल, सोबतच इतर देखील साहित्य तळलं जाईल। आता सेम कढाईमध्ये पुन्हा एकदा 1 चमचा टाकूयात तेल। तेल हलकसं गरम झालं की यामध्ये टाकूयात 1/2 वाटी पातळ आकारामध्ये कट करून घेतलेले खोबऱ्याचे काप। हे खोबरं तुम्ही किसून देखील घेऊ शकता। सोबतच 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं। हे साहित्य परतवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, कारण हे साहित्य फारच पटकन तळलं जातं। तर बघा, खोबऱ्याच्या कापांना हलकासा बदामी रंग आला की लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तर बघा, हे देखील साहित्य व्यवस्थितसं तळलं गेलेलं आहे। आता हे देखील एका ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेऊयात। कढाईमध्ये अजूनही थोडंसं तेल शिल्लक आहे, आता याच तेलामध्ये परतवून घेणार आहोत 1 चमचा धणे, 1/2 चमचा पांढरे तीळ आणि 1/2 चमचा खसखस। सोबतच 1/2 मुठ मी कोथिंबीर घेतलेली आहे, यामध्ये थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत, जे देठांचा भाग असतो ना तो, यामुळे भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येईल। आता हे देखील साहित्य व्यवस्थितरित्या आपण तळून घेऊयात। खसखस, तीळ, कोथिंबीर सोबत अशा पद्धतीने तळले की ते जास्त कढईच्या बाहेर उडत नाही, कारण खसखस तीळ भाजताना ते थोडेसे उडतात। तर बघा, हे देखील साहित्य व्यवस्थितसं तळून झालेलं आहे, ते देखील मी सेम ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेतलं आहे। आता याच कढईमध्ये आपण ज्या शेंगा निवडून घेतलेल्या होत्या त्या परतवून घेणार आहोत, त्यामुळे मी ह्या शेंगा व्यवस्थितशा पाण्यातून निथळून या कढईमध्ये टाकते, कारण शेंगा या पचनाकरिता थोड्याशा जड असतात, त्या व्यवस्थित परतल्या जाव्यात आणि शिजल्याही जाव्यात, त्यामुळे आपण या अगोदरच थोड्याशा परतवून घेऊयात। यामुळे गवारच्या शेंगांना टेस्ट देखील मस्तच येईल, सोबतच या व्यवस्थित देखील शिजल्या जातील। जर तुम्हाला खरंच गवारच्या शेंगा पचनाकरिता त्रास होत असेल तर तुम्ही या परतवत असताना चिमूटभर हिंग देखील घालू शकता। सोबतच टाकूयात 1/2 चमचा मीठ, म्हणजे या गवारच्या शेंगांना टेस्ट देखील आणखी छान येईल। हे मीठ मी फक्त गवारच्या शेंगांपुरतंच टाकलेलं आहे, नंतर पुन्हा एकदा मीठ टाकणार आहोत। शेंगा परतल्या जात आहेत तोपर्यंत आपण इकडे हा मसाला थंड झालेला आहे याचं
छान असं वाटण बनवून घेऊयात, त्याकरिता मी एक छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये हे परतवून घेतलेलं संपूर्ण साहित्य टाकते, सोबतच पाव कप पाणी टाकते। पाण्याचा या ठिकाणी कमीत कमी वापर करावा। आता याची आपण एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेऊयात। तोपर्यंत इकडे या गवारीच्या शेंगा देखील व्यवस्थित अशा परतल्या गेलेल्या आहेत, साधारणतः 60-70% या शिजल्या गेलेल्या आहेत। या मी एका डिशमध्ये काढून घेते, कारण या कढईमध्ये आता आपल्याला मसाला छान असा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। त्याकरिता मी 3 चमचे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल छान असं हलकंसं गरम झालं की यामध्ये टाकूयात 1 चमचा मोहरी। मोहरी आपल्याला छान अशी पहिले फुलू द्यायची आहे, तडतड उडू द्यायची आहे। नंतरच टाकूयात 1/2 चमचा जिरे। जिरे देखील व्यवस्थित असे परतले गेले की मग अशी जे वाटण तयार करून घेतले ना ते टाकूयात। अगदी छान अशी बारीक पेस्ट मी याची बनवून घेतली होती। आता हे वाटण मी या तेलामध्ये टाकते आणि छान असं तेल सुटेपर्यंत मस्त असं खमंग परतवून घेते। जेवढा तुम्ही हा मसाला व्यवस्थित असा परतवून घ्याल ना, तेवढीच तुमची भाजीला तर्री आणि सोबतच टेस्ट मस्त येणार आहे। त्यामुळे हा मसाला किंवा हे वाटण परतवत असताना अजिबात घाई करायची नाही आहे, एकदम कमी गॅसवर सतत हलवत व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत। तर बघा आपल्या या वाटणाचा रंग थोडासा डार्क आलेला आहे, तेल देखील व्यवस्थित असं सुटले, मस्त असं परतलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडेसे सुके मसाले टाकायचे, तर त्याकरिता 1/2 चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा कोणताही साठवणीतील मसाला गरम मसाला वापरू शकता, सोबतच 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि 1/2 चमचा सब्जी मसाला। या मसाल्याऐवजी तुम्ही कोणताही विकतचा मसाला जो सेंटेड मसाला असतो तो वापरू शकता। हा मसाला जास्त तिखट नसतो, फक्त यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते। आता संपूर्ण हे मसाले व्यवस्थित असे पुन्हा एकदा परतवून घेऊयात, म्हणजे यातील कच्चेपणा दूर होईल आणि मसाल्यांमधील उग्रपणा देखील नाहीसा होईल। मसाले अगदी छान असे परतले गेले की आता यामध्ये मगाशी ज्या परतवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा होत्या ना त्या टाकायच्या आहेत। त्या देखील या मसाल्यामध्ये फक्त 1/2 मिनिटाकरिता परतवून घ्यायच्यात। असं केल्यामुळे हा जो मसाला आहे ना तो या गवारीच्या शेंगांना व्यवस्थित असा लागला जातो आणि गवारीच्या शेंगांची टेस्ट देखील आणखी जास्त छान येते। पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून परतवून घेऊयात। यावेळेला लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम कमीच असावी, नाहीतर मग जो मसाला आहे ना किंवा जे वाटण आहे ना ते या कढईच्या बुडाला चिकटू शकतं किंवा डागू शकतं। व्यवस्थित अशा या परतल्या गेलेल्या आहेत। आता यामध्ये ग्रेव्हीकरिता किंवा रस्स्याकरिता पाणी घालणार आहोत। सुरुवातीला 1/2 कप पाणी मी मिक्सरच्या भांड्यात घालून टाकलं आणि आता साधारणतः 1.5 ग्लास मी कोमट पाणी यामध्ये घालत आहे। लक्षात घ्या, भाजीला छान अशी तरी हवी असेल तर कोमट पाण्याचाच वापर करा। 1/2 चमचा मीठही टाकूयात, कारण अगोदर देखील मीठ आपण घातलेलं होतं। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता या भाजीला रस्सा कितपत हवा आहे ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। तशा तर शेंगा अगोदरच आपण थोड्याशा शिजवून घेतलेल्या असल्यामुळे पाणी इथे कमीच लागणार आहे। आता गॅसची फ्लेम कमीच ठेवून यावर झाकण ठेवूयात आणि या शेंगा छान अशा मऊ होईपर्यंत शिजवून घेऊयात। तर बघा आता काही वेळानंतर मी झाकण खोलून बघते, अगदी मस्त अशी आपली या ठिकाणी गवारीच्या शेंगांची रस्सा भाजी तयार झाली आहे। यावरून थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे। या भाजीला तर्री आणि रंग तर जबरदस्त आलेला आहे, मस्त असा सुगंध घरभर दरवळलाय। आता हा तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे, पण भाजीच्या टेक्स्चरवरून मस्त अशा तर्रीदार आणि चमचमीतपणावरून तुम्हाला तर हे लक्षात आलंच असेल। अगदी जबरदस्त रस्सा देखील झालेला आहे। गॅस बंद करूयात आणि मस्त अशी ही गरमागरम गवारीच्या शेंगांची रस्सा भाजी सर्व करूयात। ही भाजी तुम्ही चपाती, भात, भाकरी, फुलके अशा कशासोबतही खाऊ शकता। अगदी मस्त आणि जबरदस्त लागते। अगदी भूक नसणारे व्यक्ती देखील मस्त असे बोटं चाकसतोपर्यंत ही भाजी खातील। एक पोळी खाणारे व्यक्ती देखील 2-3 पोळ्या आरामशीर खाऊन जातील। तर तुम्हाला आजची ही मस्त अशी रस्सा भाजी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन चमचमीत अशा रेसिपीज बघण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।